तुम्हाला लोक फिरू देतात याचाच धन्यवाद माना नाहीतर बच्चू बच्चूकोडू यांच्याकडून सर्वपक्षीय आमदारांची कान उघडणी सविस्तर माहिती बघूया मित्रांनो बच्चू कडू यांनी आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय आमदारांची जोरदार कान उघडणी केली आहे त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वपक्षीय आमदारांकडून सडकून टीका केली यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांवरही जोरदार निशाणा साधला यावेळी त्यांनी एक संसदीय शब्द वापरला जो शब्द विधानसभेच्या कामकाजांच्या रेकॉर्डवरून काढण्याचा आदेश तालिका अध्यक्षांनी घेतला आहे आमदार बच्चूकोडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घराचा आहेर दिला यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांवर सडकून टीका केली तसेच त्यांनी सर्वपक्षीय आमदारांची चांगलीच कान उघडणी देखील केली सगळे खर्च वाढले पण आमचे भाव कमी झाले धन्यवाद माना की तुम्हाला लोक फिरू देत कारण तुम्ही आम्ही सर्व पक्षांनी सगळ्या लोकांनी जातीधर्मात गुंतवून ठेवलंय हिरव्या आणि भगव्या रंगात गुंतवून ठेवलंय तुम्ही शेतकऱ्याची फार व्यवस्थित फाळणी केली आहे त्याच्या डोक्यात शेतकऱ्याचा विचारच येऊ देत नाही इतके हुशार झाले राजकारणी लोक की जात एवढी आणि धर्म एवढा टाकला की त्यातून बाहेर येऊ देत नाही असं बच्चूकडू भर सभागृहात रोखठोकपणे बोलले आहे आम्ही कोणत्या तोंडानं बोलायचं आम्ही पक्षाचं आहे म्हणून बोलायचं की शेतकऱ्यांचं आहे म्हणून बोलायचं आमची सरळ सरळ हिंमत नाही करत कारण तिकीट मिळत नाही कोणत्याही पक्षाचे असू द्या अशा शब्दात कडू यांनी सर्व सर्वपक्षीय आमदारांची कान उघडणी केली आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले पण शेतमालाला भाव नाही चाळीसचं खत चारशेचं खत तेराशे रुपयाला होतं आणि तुम्ही भिकारचोट योजना आणताय कोणत्या योजना काय दोन रुपये किलो गहू द्या अशी भिकारचोट योजना द्या म्हणून कोणी सांगितलं अरे लुटायचं क्विंटलाने आणि द्यायचं किलोने असा सवाल बच्चू कुडू यांनी केलाय लाज नाही वाटत का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया मग आमचा कांदा मेड इन इंडियात बसत नाही का ही घोषणा कांद्यासाठी का लागू होत नाही आमच्या भारतातील सर्व गोष्टी बाहेर कशा जातील असं बोलायचं आणि कांद्याला निर्यातबंदी करायची का शहरातील लोक लट घेऊन बसले आहेत म्हणून घाबरतात त्यांना लाज नाही वाटत का कांदा महाग झाल्यावर मरत नाही कोणी काहीही खाता असं बच्चूकडू म्हणाले आहेत कांद्यावर निर्यात बंदी सरकारला माहित होतं निर्यात शुल्क वाढवलं त्यापाठोपाठ किती निर्णय सरकारने घेतले मी सरकारमध्ये आहे मीही पाठिंबा दिला पण बापासोबत बेमान व्हावं की पक्षासोबत व्हावं शेतकऱ्यासोबत कर बेमानी कराल की पक्षासोबत माझ्या आईने सांगितलं की पक्षासोबत बेमानी केली तरी चालेल पण शेतकऱ्यासोबत कर करू नको असं बच्चूकोडी म्हणाले आहेत म्हणून आरक्षणाच्या मागण्या वाढल्या कांद्याने अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडलं कांद्यावर निर्यात ही इंदिरा गांधी यांच्यापासून होत आहे कारण खाणाऱ्याचा विचार होतोय चांगले शेतमाल भेटला तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही पण शेतकऱ्याचं भलं करता आलं नाही म्हणून आरक्षणाच्या मागण्या वाढत चालल्या आहेत अशी भूमिका बच्चूकोडू यांनी स्पष्ट केली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद